गिरनार पर्वताचा हा विहंगम दृश्य संध्याकाळचा, आणि हा चंद्र देवता बघू शकतो या रस्त्याने आपल्याला, जो सुमारे 10,000 पायऱ्या आहेत आणि साधारण सकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचण्याचं होणार आहे. 1:30-11 वाजता निघू आपण. ओके, गुरु शिखरावरील पादुका दर्शनासाठी आता आपण जात आहोत आणि इथून आपल्या दर्शनासाठी सुरुवात आहे. इथून आपण पायऱ्या चढणार आहोत. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त, जय गिरनार. साधारणपणे 2,500-3,000 पायरी चढल्यानंतर जुनागड शहराचा असा काहीसा व्ह्यूज देतो आणि गर्दी खूप असते पौर्णिमेच्या वेळी. आणि काठी फार आवश्यक गोष्ट आहे, कारण की 10,000 पायऱ्या चढतानाच काठीची नाही, परंतु उतरताना नक्कीच काठीची गरज लागते. वरून हा जुनागड शहराचा झूम केलेला नजारा अतिशय छान वाटतं आणि वारं फार छान लागतं, म्हणजे एकदम थंड वाटतं. असं वाटतं की आपण वीज कुलिंगवर AC लावून बसलेलो आहोत. हे जवळजवळ जैन मंदिराच्या जवळचा एरिया आहे आणि जैन मंदिरापासून 500-300 पायऱ्या खाली हे जे मंदिर आहेत, एक मोठ्याशा उंच शिळा आहेत, त्या शिळा क्रॉस केल्यानंतर ही मंदिरं येतात. आणि या ठिकाणी हॉल्ट करण्यासाठी ही सोय आहे. या ठिकाणी पाणीही मिळेल तुम्हाला, जर तुम्हाला काही खायचं असेल तर स्नॅक्ससाठी नाश्त्यासाठीही इथे मिळेल. आणि जैन मंदिराची इथे तर मोफत पाण्याची सुविधा आहेच, परंतु जाताना सोबत किमान 1 लिटर तरी पाणी सोबत न्यावे आणि प्रत्येकानं काठी आणि थोडंफार खाऊ हे नक्की न्या. आणि सोबत एक टॉर्च ही गरजेचं आहे जर तुम्ही रात्रीची परिक्रमा करत असाल तर, ह्या गोष्टी नक्की न्या. आणि शक्यतो शूज प्रेफर करा, कारण की 10,000 पायऱ्या चढताना शूजचं जो असलेला बेस्ट, सोबत स्प्रे किंवा तुमच्या पेन किलर वगैरे असतील तर छानच. हा जैन मंदिरापासील जवळील व्ह्यू आहे. जैन मंदिराची कमान क्रॉस केल्यानंतर जेव्हा तुम्ही 3,500 पायऱ्या चढता तेव्हा काहीसा असा व्ह्यू होतो. आणि हा या टप्प्यापर्यंत आता रोपवेचं काम सुरू आहे, साधारण 1 ते 1.5 वर्षात या टप्प्यापर्यंत रोपवे येईल. मग त्याच्यानंतर गिरनारचे पादुका दर्शन आहे, किंवा गुरु शिखर आहे ते अजून सोपं होईल. जैन मंदिराच्या आसपासचा हा एरिया साधारणपणे आम्ही ते 12 वाजता पोहोचलो, 2 तास लागले खालून पोचायला. आणि छान होतं एकंदरीत, खालून येताना घाम आलेला, परंतु इथं नंतर 10 मिनिटं बसल्यानंतर थंड वारं एवढं सुटलं की काही बोलाय नको. साधारण 2 तास उशिराने आमचे ग्रुप मेंबर, आम्ही 12 पोचलो आणि हे सर्व 2 वाजता त्या ठिकाणी पोचले, तोपर्यंत 2 तास आम्ही तिथेच थंडीत वाट बघत बसलेलो. परंतु तो एक वेगळाच अनुभव होता आणि छान आहे एकंदरीत. निराकार गुरु गुरु रे निर्गुण, गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर, निराकार गुरु गुरु रे निर्गुण, गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर, गुरु विण नो हे साधु मुनि जान, गुरु विण साहू कैसे जीवन, गुरु विण नाही नर नारायण, गुरु चरिताचे कर पारायण, गुरु विण नाही नर नारायण, गुरु चरिताचे कर पारायण. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, प्रथम अवतार दत्त गुरुंचा जन्माला पिठापुरा, श्रीपाद वल्लभ मनुष्य रूपी गुरुला भला चराचरा, विजयी भव दिग्विजयी भव श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
3 वाजता आपण गोरक्षनाथांची धुनी असलेल्या शिखरापाशी पोहोचलो आणि तिथून आपण नंबराला उभं राहिलो. 3 ते 4:30 साधारण 1.5 तासानंतर आपला नंबर आला. दर्शन घेतल्यानंतर खाली 5 वाजता जाऊन प्रसाद घेतला आणि 5:30 वाजता पुन्हा गोरक्ष धुनीपाशी माघारी आलो. खाली प्रसाद घेताना एक काळजी घ्यावी की खरकट सांडू नये आणि पाणी जपून वापरावं. आता जे समोर दिसतंय ते गीरचं घनदाट जंगल आहे जे गुरू शिखरच्या आसपास आहे आणि याच्याच मधून परिक्रमा केली जाते आणि यामध्ये सर्रास सिंहांचा आणि इतर जंगली प्राण्यांचा वावर आहे. पण एक महात्म्य असं की परिक्रमा चालू असताना कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडत नाही. याच्या माग गुरूंची श्रद्धा, गुरूंचं महात्म्य किंवा त्या वातावरणाची पॉवर हे नक्कीच आहे आणि ते तुम्हाला तिथे गेल्यानंतरच जाणवतं. तुम्ही माना तो मानू नका, परंतु आहे तिथे अशी आध्यात्मिक एनर्जी आहे आणि तिथे नक्कीच गुरुदेवांचं स्थान आहे. त्यामुळे तिथं त्याची अनुभूती बऱ्याच जणांना आली आहे, त्यापैकीच मी एक आहे. हे जे दिसते ते गुरु शिखरचा शेजारचं एक छोटस शिखर आहे आणि खूप छान आणि एनर्जेटिक वातावरण. ही जी पांढरी लाईट दिसत आहे तिथे तुम्हाला प्रसाद मिळेल. ज्यावेळेस तुम्ही गुरु शिखरचं वरून दर्शन घेऊन खाली येता त्यावेळेस तिथे प्रसाद घ्या आणि हे जे पाहत आहात अखंड शिया हे गुरु शिखर आहे आणि ते वरती जे घुमटासारखं गोल दिसत आहे ना, तर तिथे गुरुदेवांच्या पादुका आहेत. पलीकडच्या बाजूने छानसा असा रस्ता आहे. फक्त काळजी एवढीच घ्यावी की काठीसोबत ठेवा आणि मस्ती अजिबात करू नका, कारण की खोल असल्यामुळे इतर धोके संभवू शकतात. छान एकत्रित वातावरण आणि मी म्हणेन की सकाळचं जा, म्हणजे रात्री जावा, त्यामुळे सकाळचा हा जो नजारा आहे ना तो नक्कीच छान आहे आणि एक पर्वणी आहे. म्हणून फोटो सेशन आमचा ग्रुप मधील हे मेंबर आहेत. हा सर्व आमचा ग्रुप आहे. Thank you.
गोरक्षनाथांच्या धुनीजवळची एक गुफा आहे. या गुफेमध्ये नक्की जा, एक छान अनुभव आहे. गोरक्षनाथांच्या धुनीच्या अक्रट मागच्या बाजूला आहे. खाली ही मोठी शिळा आहे आणि ती छोटी छोटी मंदिर ही या शिळेच्या वरतीच आहेत. खूप छान आहे. रिटर्न येताना तुम्हाला सर्व फोटो काढता येतील. आणि एक आम्ही आमचा ग्रुप आम्ही ग्रुपने गेलो आणि ग्रुपने आलो. काही सिनियर सिटीजन पण होते. हे जैन मंदिर जे वरून खूप छान प्रकार दिसतं. साधारण एक 300 पायऱ्यावरून हे शूट केलेलं आहे. तिथे जवळजवळ मोठ्या मोठ्या अशा शिळा आहेत. तुम्ही कल्पना करू शकता या फोटोवरून ती शिळा किती मोठी असेल. आणि पूर्ण जो पर्वत आहे गुरु शिखर पर्वत आणि गोरक्षनाथ धुनी पर्वत, तर त्याच्या चारही बाजूला असं पूर्ण जंगल आहे. आणि असं छान असं पाणी आणि असं एकंदरीत सुंदर असा निसर्ग देखावा तुम्ही पाहताय. जे पुढं दिसते ते जुनागड शहर आहे आणि त्याच्या जवळचं हे गिरचं जंगल. आणि हे जे पुढं दिसते ते व्हाईटवाल आणि झेंडावालं, तर ते अंबामातेचं मंदिर आहे. इथे हे तीन टप्पे समजले जातात. साधारणपणे जैन मंदिर पहिला, अंबामाता मंदिर दुसरा टप्पा, गोरक्षधुनी तिसरा टप्पा. आणि त्याच्यानंतर दिसतं ते गुरुदेवांचं मंदिर. हे जे पाहतायत ते जैन मंदिर आहे, जे मोठ्या कॅमेऱ्यातून शूट केल्यामुळे ते झूम वगैरे व्यवस्थित करता येते. खूप छान आणि सुबक असं मंदिर आहे. नक्कीच जेव्हा आपण माघारी येतो तेव्हा असं वरून दिसणारा नजारा अतिशय सुंदर असतो. जैन बांधव या ठिकाणी सतत भेट देत असतात. अनेक महात्म्य असं की ज्या ठिकाणी गुरुदेवांचं मंदिर असतं तिथे जैन तीर्थक्षेत्र हे असतं. एकदम बांधकाम कलेचा उत्तम नमुना जर पाहायचा असेल तर हे जैन मंदिर अतिशय छान आणि सुंदर एरिया आणि पूर्ण हिरवळ असल्यामुळे अतिशय छान आणि मनाला भावेल असं वाटतं. हे खाली बघताय ते जुनागड शहर आणि ते पलीकडं आहे ते जुनागडच्या पलीकडचं जे मोठं शहर आहे ते आहे. आणि आपल्या इकडे कसं साधारणपणे मोकळे बोकडे डोंगर दिसतात, परंतु सेम सह्याद्रीच्या धर्तीवर इथे सुद्धा घनदाट जंगल यांनी मेंटेन केले आणि ते एक विशेष आहे. आणि त्यामुळे याची सुंदरता अजूनच वाढते. आणि सिंहासाठी राखीव असल्यामुळे एकदम छान वाटतं. अशी आजूबाजूला अशी छोटी छोटी मंदिरे आहेत, तेही आपलं लक्ष केंद्रित करतात. आणि सकाळी येणारा थंडगार वारा आणि मंदिरातून दर्शन घेतल्याचं एक समाधान, दोन्ही गोष्टी घेऊन आपण रिटर्न जातो. हे जैन मंदिरातील मूर्ती आहे, तीर्थांची मूर्ती आहे ही. आणि हा जैन मंदिराचा कळस. Digambara, Digambara, Shri Padavallabh, Digambara, 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 Shri Padavallabh, Digambara, Digambara, Digambara.